Good afternoon students. Welcome to the online lecture of Organization of Commerce and Management. मग अशीच आपण जसं तुम्हाला मी सांगितलं आणि आता पुन्हा एकदा सांगतो की आपण आहोत चॅप्टर नंबर थ्रीमध्ये अँटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटमध्ये कुठे आहोत एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटमध्ये अँटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटमध्ये आपण अगोदर काय कम्प्लीट केलं होतं एंटरप्रेनशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ट्रेनिंग या दोन गोष्टी आपण काय केल्या होत्या कंप्लीट केल्या होत्या या लेक्चरला आपण बघणार आहोत रिसेंट इनिशिएटिव्ह एन्टरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट रिसेंट इनिशिएटिव्ह याचा अर्थ आहे की अशा गोष्टी ज्या आत्ताच्या काळात ॲक्टिव्हिटी वर्किंग करत असताना एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटला बढावा देत आहेत किंवा त्यांना बूस्ट करत आहेत की तुम्ही जा आम्ही तुम्हाला पैसे देतो मग इकडे आम्ही म्हणजेच कोण तर इकडे आहे सरकार इकडे कोण आहे सरकार सरकार प्रत्येक वेळेला काय मदत करते आहे आपल्या छोट्या छोट्या जे नवीन बिझनेस म्हणत ना त्यांना मदत करत असते आणि मदत करण्याची सगळ्यात महत्त्वाची योजना जी आहे ती म्हणजे कर्ज देणं पण लक्षात आणि ही जी कर्ज देणं ही जी योजना आहे त्याला मुद्रा योजना पण बोलतात काय बोलतात मुद्रा योजना जनरल नॉलेजसाठी तुम्हाला सुद्धा माहीत असलं पाहिजे की या ठिकाणी काय आहे का मुद्रा योजना सो so, ही जी मुद्रा योजना आहे ही मुद्रा योजना so, या ठिकाणी वर्किंग करत असतात सो महत्वाची ऍक्टिव्हिटी ही या लेक्चरला आपण इकडे बघणार आहोत की कशाप्रकारे सरकार आपल्यासाठी काय करतं सरकार आपल्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करतं आणि या सर्वच्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत तर वर्किंग करणार आहोत सो आपण या ठिकाणी इकडे पाहतो आहे रिसेंट इनिशिएटिव्ह इन द ऑर्गनायझेशन काय बघतो आहे रिसेंट इनिशिएटिव्ह इन द एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट आत्ता नवीन कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी घेतल्या गेल्या आणि त्या आपण कोणाला भारत सरकार कोणातर्फे घेतल्या गेल्या भारत सरकार पण लक्ष देतो आहे सो आपण अगदी थोडक्यात आणि अगदी मोजक्याच ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला पॉईंट समजेल अशा वर्किंग त्या ठिकाणी करूया जेणेकरून आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटी करता येतील आणि अशा प्रकारे आपल्याला हे बघा ही स्टार्टअप इंडियामधला पहिला पॉईंट आपण काय बघणार आहोत स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया त्यानंतर हळू जसं पुढे लेक्चर जाईल तसंच ऍग्रो टुरिझम आहे आणि ऍक्टिव्हिटी ऑफ द ॲग्रो टुरिझम ही सुद्धा ऍक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे सो आपण इकडे सुरुवात करूया सगळ्यात पहिला स्टार्ट स्टार्टअप इंडिया सगळ्यात पहिला काय आहे स्टार्टअप इंडिया हा आहे बिझनेसमन साठी पुन्हा एकदा सांगतो लेक्चर सुरू व्हायच्या अगोदरच लक्षात घ्या हा कोणासाठी आहे बिझनेसमन म्हणजेच लेक्चर ऐकण्या अगोदर तुमचं मन काय झालं तयार झालं आता की आपल्याला काय करायचं आहे बिझनेसमनसाठी काहीतरी ऐकायचं आहे किंवा का बिझनेसमनसाठी काहीतरी अभ्यास करायचा आहे आणि कोणी दिलेलं आहे सरकार कोणी दिलेलं आहे सरकार ठीक आहे सो सगळ्यात पहिला तर स्टार्टअप डिफाईन ॲज अ एंटायटी हॅविंग इट्स हेडक्वार्टर इन इंडिया विच हॅज ओपन लेस दॅन टेन इयर्स अँड टेन इयर्स एगो हॅज अन अॅन्युअल टर्न ओव्हर लेस दॅन हंड्रेड करोड्स अंडर द इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट हॅज ऑलरेडी लॉन्च द आय एम ए डी प्रोग्राम टू हेल्प इंटरप्रेनशिप डेव्हलपमेंट टू हॅ टेन लॅक मोबाईल ॲप स्टार्टअप द मुद्रा बँक स्कीम इज अन इनिशिएटिव्ह बाय द गव्हर्नमेंट इट इज एम टू प्रोवाईड द मायक्रो फायनान्स लो इंटरेस्ट अँटरप्रेनिर्स फ्रॉम द सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड्स ओके सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गव्हर्नमेंट नक्की काय काय करत असतं बिझनेसला काय लागतं पैसा बिझनेसला काय लागतं पैसा हा पैसा कोण प्रोव्हाइड करतं सरकार मी पुन्हा एकदा सांगतो का कोण बनवायचे त्यांना बिझनेसमन तयार करायचे म्हणून सरकार काय देतं पैसा देत असतं सो ह्या ऍक्टिव्हिटी होत असताना गव्हर्नमेंट फुकट पैसा देणार का नाही देणार तर तो कशाच्या माध्यमातून देणार कर्जाच्या स्वरूपात देणार कशा माध्यमात देणार कर्जाच्या दे स्वरूपात आणि हे कर्ज हे अगदी कमी पर्सेंटेजने असणार कमी टक्क्यांनी हे घ्यायचं आणि हळूहळू सरकारला फेडायचं जेणेकरून अशा नुसार ही लोक कर्ज घेणार आणि त्याचा फायदा पर्सनली त्या ठिकाणी व्यक्तीला होणार सर मग नक्की एक्झॅक्टली कर्ज घ्यायची कशी किंवा नक्की वर्किंग करायचे कसे तुम्ही स्वतःचा एक्झाम्पल घ्या तुम्हाला बिझनेस ओपन करायचा आहे मग गव्हर्मेंट नक्की काय काय करणार गव्हर्नमेंट तुम्हाला कमीत कमी आणि जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये देऊ शकते कशाच्या माध्यमातून कर्जाच्या माध्यमातून त्यावेळी तुम्हाला काय ठेवावे लागतील सिक्युरिटीज म्हणजेच कागदपत्र बरोबर ना काय ठेवावे लागतील सिक्युरिटीज म्हणजेच काय कागदपत्र कागदपत्र ठेवा पंधरा लाख रुपये घ्या कमीत कमी मला वाटते सात वर्ष ते पैसे तुम्हाला वापरायला मिळतात किती मिळतात सात वर्ष जसे जसे पैसे कमवणार तसंसा एक एक हप्ता तुम्ही त्या मुद्रा योजनेनुसार ही ॲक्टिव्हिटी करत जायची म्हणजे प्रत्येक हप्त्याला वेगवेगळी ॲक्टिव्हिटी असून तुमचे पंधरा लाख रुपये हळूहळू काय होणार तर जमा होणार आणि हे पंधरा लाख रुपये तुम्हाला त्या ठिकाणी काय करणार तर योग्य त्या ठिकाणी तुम्ही लावू शकतात आणि अजून पैसे कमवू शकतात बरोबर ना म्हणजेच तुम्हाला जर भविष्यात त्या ठिकाणी काय करायचं आहे बिझनेस ॲक्टिव्हिटी करायची आहे तर ही बिझनेस ॲक्टिव्हिटी करताना तुम्हाला काय करावं लागेल तर ही बिझनेस ॲक्टिव्हिटी करताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच वर्किंग करावी लागेल की आपण कशाप्रकारे बिझनेस करू शकतो आणि गव्हर्नमेंट आपल्याला कशाप्रकारे हेल्प करू शकतो ठीक पहिला स्टार्टअप इंडिया मोटिवेटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ओके पुन्हा एकदा मी तिसऱ्यांदा लिहितोय हे त्याचा अर्थ कधी टू थाउजंड सिक्सटीन आकडे विसरू नका बरोबर ना मगाशी अशी सत्तर होतं आधीच्या लेक्चरचं आणि आता आहे टू थाउजंड सिक्सटीन इट एम्स ॲट बिल्डिंग इकोसिस्टम विच निल नेचर स्टार्टअप इन कंट्री सो दॅट सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ अँड लार्ज इकनॉमिक स्केल ऑपर्च्युनिटी कॅन बी जनरेटेड दस गव्हर्मेंट ऑफ इंडिया लॉट द स्टार्टअप इंडिया प्लॅन दॅट फोकस ऑन द फॉलोइंग एरियाज बघा कोणत्या कोणत्या एरियामध्ये फॉलोइंग आहे किंवा लक्ष घालतात त्या एरियामध्ये सिम्प्लिफिकेशन अँड हॅल्ड होल्डिंग ओके सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सिंप्लिफिकेशन म्हणजेच काय सोपी पद्धत ओके फंडिंग सपोर्ट अँड इनिशिएटिव्ह फंडिंग सपोर्ट म्हणजेच काय फंड फंड म्हणजे पैसा सपोर्ट म्हणजे मदत पैशाची मदत करत असते इंडस्ट्री अँकडेमिया पार्टनरशिप अँड द इकप्शन ओके याचा अर्थ काय आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पार्टनरशिप सगळ्यात महत्वाची गोष्ट काय पार्टनरशिप पार्टनरशिप म्हणजे एकत्रितपणा ओके आणि इनकप्शन आता इनकप्शन म्हणजेच काय तर गव्हर्नमेंट काय करत असतं त्यांना एक सपोर्ट करत असतं म्हणजेच मदत करत असतं आम्ही तुम्हाला मदत करतो आहे तुम्ही बिझनेसमन बना तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करा तुम्ही फक्त बिझनेसच करू नका तर त्या प्र इम्प्रुवमेंट ज्याला आपण काय बोलतो एफिशियन्सी कशाप्रकारे जनरेट करता येईल ही जनरेट करा ही एफिशियन्सी जनरेट केल्यानंतर त्याचा फायदा तुम्हाला कसा मिळेल ह्याचा विचारसुद्धा करा तुम्हाला लागणारा प्लॅटफॉर्म तुम्हाला लागणार ॲडव्हर्टायझिंग याची पण आम्ही सोय करू शकतो असं सरकार सांगतं सो स्टार्टअप इंडिया हा अभ्यास करताना आपल्याला काय करायचं आहे तर पैसा कशाप्रकारे कोण देतं सरकार कशाच्या माध्यमातून कर्जाच्या माध्यमातून बरोबर ना ठीक आहे पण हे कशा आहे सोप्या आणि इझी पद्धत आहे ऑब्जेक्टिव्ह पुन्हा इकडे ध्येय ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय ध्येय बरोबर ना पुन्हा एकदा सांगतो पॉईंट लक्षात घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करा त्या पॉईंटचा मराठीत अर्थ समजून घ्या रुपीज टेन थाउजंड करोड स्टॅम्प स्टार्टअप फंडिंग पूल ओके सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गव्हर्नमेंटने याला किती दिले आहे टेन थाउजंड आणि सोबत काय आहे करोड दहा हजार करोड तुम्ही सांगतील आम्हाला दहा हजार करोड मिळतील का नाही या योजनेत दहा हजार करोड आहेत ही जी स्कीम आहे ही काय हे स्कीम आहे ही योजना आहे या योजनेत ही दहा हजार करोड आहेत ओके सो गैरसमज करून घेऊ नका सगळ्यात मोठी गोष्ट त्यानंतर आहे पेटंट फीज रजिस्ट्रेशन फीज बरोबर ना तुम्ही फॉर्म भरताना जे रजिस्ट्रेशन करतात ना त्याला बोलतात रजिस्ट्रेशन फीज इम्प्रू बॅन करप्टी कोड टू एंटार द नाईन्टी डेज एक्झिट विंडो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बँकेकडून एखादी अशी ॲक्टिव्हिटी असते त्या ठिकाणी नव्वद दिवसाच्या आत तुम्हाला त्या सिक्युरिटीज जनरेट करायच्या असतात फ्रीडम फ्रॉम माय सॅटिस्फाईंग इन्स्पेक्शन फॉर फर्स्ट इअर ऑपरेशन पहिले तीन वर्ष तुम्हाला असेच मिळतात जिकडे तुमचं कोणतंही चेकिंग केलं जात नाही काय केलं जात नाही चेकिंग ओके पण नंबर थ्री त्याच्यात आहे फ्रीडम फॉर टॅक्स फर्स्ट थ्री इयर्स ऑफ ऑपरेशन खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जो टॅक्स असतो ना हा टॅक्स तुम्हाला पहिले तीन वर्ष घेतला जाणार नाही चौथ्या वर्षापासून घेतला जाईल सेल्फ ग्लोरिफिकेशन कम्प्लेन्स ओके स्वतः सेल्फ सेल्फ म्हणजे काय स्वतः त्या सगळ्या गोष्टी काय करायच्या क्लॅरिफाय क्लॅरिफाय म्हणजे क्लिअर क्लॅरिफाय म्हणजेच काय क्लिअर करायच्या स्वतः त्या गोष्टी क्लिअर करायच्या टू टार्गेट फाय लॅक्स स्कूल एनवॉल टेन लॅक्स चिल्ड्रन इन इनोव्हेटिव्ह रिलेटेड प्रोग्राम काय टार्गेट आहे पाच लाख स्कूलपर्यंत हा पोहोचला पाहिजे आणि दहा लाख मुलांपर्यंत बरोबर एन्करेज एंटरप्रन्यशिप विद इन द कंट्री आपण बघितलं एंटरप्रन्यशिप म्हणजेच काय बिझनेसमॅन प्रमोट इंडिया अक्रॉस द वर्ल्ड ऑफ स्टार्टिंग हब सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे प्रमोट द वर्ल्ड ओके संपूर्ण इंडियाला वर्ल्डमध्ये प्रमोट करायचं नंबर वन प्रकारे करता येईल बिल्ड स्टार्टअप ऑइसिस ॲज अ राजस्थान इन सेंटर सुरुवात कशापासून केली आहे राजस्थानपासून राजस्थानमध्ये इन सेंटर आहे आणि त्यापासून तिकडे सुरुवात केली आहे ओके बघा वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह आणि वेगवेगळे टार्गेट हे प्रत्येक वर्किंग प्रसार त्यांनी दिलेले आहेत राहील लक्षात पुढचं आहे स्टँडअप इंडिया पुढचं काय आहे स्टँडअप इंडिया आता स्टँडअप इंडियानुसार तुम्हाला कळेल की नक्की काय काय त्याची कोण ही ॲक्टिव्हिटी करू शकतो आणि कशाप्रकारे करू शकतो ओके म्हणजे तुम्ही तुम्ही जर विचार केला सर मला बिझनेसमोन म्हणून तर मी काय करू तर त्याच्याकडे तुम्हाला कळेल तुमचं तुम्हाला काय काय लागणार आहेत तुम्ही किती वय लागणार आहे तुमची कास्ट काय असणार आहे तुम्हाला पैसे किती उचलता येतात किती नियम अटी सगळ्या या तुम्हाला स्टँडअप इंडियामध्ये कळतील बरोबर स्टँडअप इंडिया इकोसिस्टीम आता कशा प्रकारे ही सिस्टीम आहे बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट स्टँडअप इंडिया इकोसिस्टीम आता स्टँडअप इंडिया इकोसिस्टीम या वर्किंगचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय करायची आहे हीच गोष्ट ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजेच काय तर हे नक्की कोण करतं पण येतो आहे इकडे असतात सगळ्यात पहिला डिस्ट्रिक्ट मॅनेजर सगळ्यात पहिला कोण असतात डिस्ट्रिक्ट मॅनेजर पण येतो आहे मध्ये डिस्ट्रिक्ट मॅनेजर कोणाच्या जातात असतात एक आहे सेंटर ऑफ सिडवी आणि दुसरं आहे नाबार्ड एक है का आहे सेंटर्स ऑफ सिडवी आणि दुसरा का आहे नाबार्ड पण लक्ष येतो आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी या वर्किंग होत असतात याच्यामध्ये त्यांनी फक्त ही नावं दिलेली आहेत रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग वोकेशनल ट्रेनिंग सेंटर एम एस एम ई डेव्हलपमेंट इंस्टिट्यूशन एस सी एन टी डेव्हलपमेंट डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेंटर दलित इंडस्ट्रीयल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री स्किल सेंटर्स आणि वुमन एंटरप्रेनशिप असोसिएशन ही सगळी लोकं त्या ठिकाणी काय का आहेत इनवॉल्व्ह आहेत इनवॉल्व्ह आहेत म्हणजेच काय तर इन्क्लूड आहेत काय आहेत इन्क्लूड आहेत ओके ठीक आहे त्याचं काय एवढं जास्त टेन्शन घेऊ नका समजलं नाही समजलं फक्त नावं दिली आहेत सो डोंट टेक अ टेन्शन आता महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा पाठ हा का ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टँडअप इंडिया स्कीम इज फॅसिलिटेड लोन बिटवीन टेन लॅक टू वन करोड ॲटलिस्ट वन एस सी अँड एस टी बॉरॉर ॲट लिस्ट वन वुमन बॉरोवर ॲज पर बँक फॉर सेटिंग द फील्ड एन्टरप्रेनशिप ओके सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही कोणासाठी आहे तर ही आहे एस सी आणि एन टी लोकांसाठी आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कोणासाठी आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी आहे ओके फ्रॉम द बॉरोवर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे काय दिलं आहे टेन लॅक आणि एक करोड ओके टेन लाख आणि एक करोड ही ॲक्टिव्हिटीमध्ये होत असतं कोणासाठी एस सी आणि एन एस टी ओके कोणासाठी आहे एस सी आणि एस टी पण लक्ष देतो आहे कळलं तुम्हाला नक्की काय आहे ते सुरुवातच तुम्हाला का कळली असेल की नक्की काय काय ॲक्टिव्हिटी होत असतात पुढे इन केस ऑफ नॉन इंडिव्हिज्युअल एंटरप्रेनर ॲटलीस्ट लीस्ट वन पर्सेंट द शेअर होल्डिंग अँड कंट्रोलिंग शुड टेक हेल्ड बाय द अदर एस सी ऑर द अँटी वुमन एंटरप्रेनियर याचाच अर्थ त्या बिझनेसमधला जो एकावन्न एक टक्के मालक असतो एकावन्न टक्के कोण असतो मालक असतो हा एस सी किंवा एस टी असला पाहिजे बरोबर सगळ्यात पहिला नियम मग जर एस सी आणि एस टी नसतील तर तुम्ही स्टँडअप इंडियाचा भाग होऊ शकत नाही राहील लक्षात एस सी आणि एन टी नसतील तर तुम्ही स्टँड नाही सर ही चिटिंग आहे तुम्ही बोलतील सरकारने त्यांना आज का दिलेलं आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की ही त्यांच्यासाठी वेगळी एक सिस्टीम केलेली आहे आपण सगळ्यांसाठी बघा स्टँडअप इंडिया आहे बरोबर स्टार्टअप इंडिया का कारण की आजही सगळ्यात जास्त ग्रामीण भागातले जी लोक आहेत ना ही एस टी लोक आहेत काही लक्षात मग त्यानुसार त्यांना त्यांना त्या फॅसिलिटी दिल्या जात असतात ओके पुढचा पार्ट आहे एलिजिबिलिटी एलिजिबिलिटी म्हणजेच काय योग्यता एलिजिबिलिटी म्हणजे काय योग्यता कोण कोण माणूस लागेल एक तर कोण एसी आणि एन टी पाहिजे और वुमन एंटरप्रिन्युअर्स ओके एखादी लेडीज पाहिजे त्याचं वय किती पाहिजे अठरापेक्षा जास्त म्हणजे तुमचं अठरा नसेल झालं की ऑलमोस्ट नाहीच झालं सगळ्यांचं मग याचा अर्थ काय आहे तुम्हाला याचा भाग होता येणार नाही ना पण तुम्हाला त्याचा अभ्यास हा करावा लागेल लोन्स अंडर द स्कीम आर अवेलेबल फॉर द ग्रीनफील्ड प्रोजेक्ट ग्रीनफील्ड सिग्निफिकन फर्स्ट time वेंचर beneficiary मॅन्युफॅक्चरिंग service सेक्टर ग्रीनफील्ड म्हणजेच काय तर ज्याच्यापासून पर्यावरण हे इम्प्रूव होईल ह्याच ठिकाणी बरोबर म्हणजे शेतीसाठी हा पैसा दिला जाईल त्यानंतर कागद बिझनेस असेल किंवा इतर फर्निचर बिझनेस असेल या सगळ्या गोष्टी ज्याच्यापासून पर्यावरणाचं तुम्ही संरक्षण करू शकता वेस्टेज प्रोग्राम असेल या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला काय मिळू शकतं तर गव्हर्मेंटकडून अशा प्रकारे लोन मिळू शकतं बरोबर तिसरा आहे इन केस ऑफ नॉन इंड इंटरप्रिनरशिप फिफ्टीन पर्सेंट शेअर होल्डिंग कंट्रोलिंग स्टेक शूड बी हेल्ड बाय द एस सी एन टी ऑर द वुमन इंटरप्रिनशिप बरोबर ना काय सांगितलं तुम्हाला की फिफ्टी वन पर्सेंट शेअर हा काय असतो जास्तीत जास्त पाहिजे असतो आपला झाला तो नेचर ऑफ लोन ओके लोनचं स्वरूप काय आहे कंपोजिट लोन इन्क्लुझिंग टर्म्स अँड वर्किंग कॅपिटल ओके दहा लाख ते एक करोडच्यामध्ये कमीत कमी दहा लाख जास्तीत जास्त एक करोड ओके okay? याच्यामध्येच तुम्हाला पैसेही मिळणार पर्पज ऑफ लोन पर्पज म्हणजे काय तर उद्दिष्ट ध्येय पर्पज म्हणजे काय उद्दिष्ट किंवा ध्येय काय आहे न्यू एंटरप्राईज मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग बाय द एस सी एस टी ऑर वुमन एंटरप्रिनिअर एखादी लेडीज असो एस सी असो एन टी यांना काय करणं इम्प्रूव्ह करणं हे एक सगळ्यात महत्त्वाचं यांचं काम आहे पुढचा पार्ट आहे साईज ऑफ लोन साईज ऑफ लोन म्हणजेच काय तर लोनची साईज नक्की कशी असणार आहे कंपोजिट लोन सेवंटी फायव पर्सेंट ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट इन्क्लुडिंग द लोन्स ऑफ द कॅपिटल इट विल बी नॉट ॲप्लिकेबल द बोरो कंट्रीब्युशन लाँग द गव्हर्नमेंट सपोर्ट एनी अदर स्कीम ॲक्सेड द ट्वेंटी फायव्ह लाक ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही बिझनेससाठी खर्च केला आहे वीस लाख किती केला आहे वीस लाख मग वीस लाखाचे किती टक्के मिळतील तुम्हाला पंच्याहत्तर किती मिळतील पंच्याहत्तर काय लक्षात वीस लाखाचे पंच्याहत्तर म्हणजे आय थिंक पंधरा लाख रुपये बरोबर म्हणजे पंधरा लाखापर्यंत तुम्ही लोन काढू शकतात त्याच्यावरती तुम्हाला लोन मिळू शकत नाही आणि तुम्ही इतर गव्हर्नमेंटच्या योजनांचा भाग घेतलेला नसला पाहिजेच बरोबर त्यानंतर आहे इंटरेस्ट रेट त्यानंतर काय आहे इंटरेस्ट रेट खूप महत्त्वाचं आहे आपण त्याला बोलतो व्याजदर काय बोलतो याला व्याजदर बिसाइड्स द सॉरी द रेट ऑफ इंटरेस्ट ॲज बी लोअर ॲप्लिकेबल ॲज द बँक कॅटेगरी डॉट एक्सिट द बेसिक रेट एम एस सी एल प्लस थ्री थ्री प्लस आहे प्लस द टोनर प्रीमियम ओके सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याचा पर्सेंटेज हा फक्त किती आहे तीन टक्के आहे आणि एखादा स्मॉल हा प्रीमियम बसतो प्रीमियम म्हणजे तुम्हाला सांगतो मराठीतून हप्ता प्रीमियम म्हणजेच काय हप्ता राहील लक्षात प्रीमियम म्हणजेच काय तर हप्ता ओके सो हा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागत असतो पुढचं आहे सिक्युरिटी सिक्युरिटी म्हणजेच काय तुम्हाला काय काय ठेवावं हो लागतं प्रायमरी सिक्युरिटी लोन बाय द सेक्युअर कोलॅटर सिक्युरिटी ऑर द गॅरेंटी ऑफ द क्रेडिट फंड स्कीम फॉर स्टँडअप इंडिया लोन बाय द डिसाइडेड बाय द बँक बैंक। बँकेने ओके जी कागदपत्रं सांगितली आहेत ओके ही तुम्हाला द्यावी लागतील कागदपत्र म्हणजे काय एक असतं आधार कार्ड नंतर असतं पॅन कार्ड मग रेशन कार्ड आणि त्यानंतर मग काही कागदपत्रं असतात उदाहरणार्थ जमिनीची कागदपत्रं इतर कागदपत्रं या एक्विटी त्या ठिकाणी काय असतात का सिक्युरिटीमध्ये असतात ओके सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तुम्हाला हे लोन किती वर्षात फेडायचं आहे हे कर्ज आहे बरोबर ना हे कर्ज किती वर्षात द्यायचं आहे तर इकडे काय दिलं आहे सात वर्ष किती दिलं आहे सात वर्ष सात वर्ष खूप मोठे होतात ना नक्कीच होतात ओके कारण की सात वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे आणि तुम्ही त्यामध्ये त्यांचा सरकारला सहज चांगले पैसे कमवले तर सरकारला काय देऊ शकतात पैसे हे रिटर्न देऊ शकतात वर्किंग कॅपिटल ओके अप टू द टेन लॅक्स पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मी लक्ष आहे वर्किंग कॅपिटल किती असलं पाहिजे टेन लॅकपर्यंत कमीत कमी टेन लॅक आणि जास्तीत जास्त एक करोड याच्यामध्ये तुमचं कॅपिटल असलं पाहिजे तुम्हाला ह्या स्कीमचा फायदा मिळू शकतो शेवटचं त्यानंतर काय वर्किंग कॅपिटल लिमिट अबोवन टेन लॅक टू बी सँक्शन बाय द वे ऑफ द कॅश क्रेडिट ओके दहा लाखाचे जे वरती असतात हे कॅश क्रेडिटने तुम्हाला करता येत असतात गव्हर्मेंटच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत फंडिंग आहेत चॅप्टर नंबर फोरमध्ये आपण हे बघणार आहोत मार्जिन मनी शेवटचा महत्त्वाचा गोष्ट काय मार्जिन मनी द स्कीम एनकरेज ट्वेंटी फाय पर्सेंट मार्जिन मनी विच कॅन बी प्रूव्ह कवरेज एन विथ द एलिजिबल सेंट्रल अँड स्टेट स्कीम ओके पंचवीस टक्के मार्जिन मनी तुम्हाला गव्हर्नमेंटतर्फे मिळत असतो पण शकत आहे तुमच्या बिझनेसचा किती पंचवीस टक्के वीस लाखाचा एक्झाम्पल तो म्हणजे पाच लाख रुपये हा काय असणार आहे मार्जिन मनी मार्जिन मनी ज्यामध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी होत असतात ज्या गव्हर्नमेंटने स्कीम दिलेल्या असतात मुद्रा योजना त्यानंतर अप इंडिया, अप इंडिया स्टार्टअप इंडिया या सगळ्यात किती आहेत पंचवीस टक्के मनी हा तुम्हाला काय असणार आहे मार्जिन मनी मार्जिन मनी म्हणजेच काय तर त्या ते, तेवढा मनी हा तुम्हाला गव्हर्मेंट त्या ठिकाणी वर्किंग करायला देणार गव्हर्नमेंट त्या दे ठिकाणी तुम्हाला सपोर्ट करणार की या या गोष्टी आहेत तर आम्ही तुम्हाला बिझनेससाठी एवढे एवढे पैसे देतो आहे त्यासाठी हे छोटंसं एक मार्जिन असणार आहे सो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला वर्किंग केल्या गेल्या याच्यात आपण आज काय काय बघितलं तर आपण सगळ्यात पहिला बघितलं स्टँड ऑफ इंडिया त्यानंतर बघितलं सॉरी स्टार्टअप इंडिया त्यानंतर आपण बघितलं स्टँडअप इंडिया स्टार्टअप इंडिया दोन हजार सोळामध्ये सुरू झालं होतं आणि स्टँडअप हे सुद्धा तेव्हाच त्यावेळेला ते सुरु केलं होतं त्यानंतर एस टी एन टी किंवा लेडीज आपल्याला पाहिजे असते एक लाख ते एक मध्ये मिळू शकतो इंटरेस्ट रेट असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला काय सांगितलं सात वर्षापर्यंत हे तुम्ही लोन फेडू शकता सो so, रि, रिसेंट इनिशिएटिव्ह इन एंटरप्रिन्युरशिप इन डेव्हलपमेंट हा पॉईंट आहे संपलेला आहे ओके यू स्टुडंट